मित्रांनो नमस्कार, या ठिकाणी आपण गुणोत्तर व प्रमाण रेशो एंड प्रोपोर्शन या मधला सराव संच 5.4 आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे पुढील विधानाची रिकाम्या जागा भरा। पहिला प्रश्न आहे x^7 = y^3 = 3x + 5y/8 रिकाम्या जागा भरायच्या आहेत बरोबर 7x + 9y/10 रिकाम्या जागा भरायच्या आहेत। आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत पाहिलेला आहे a/b = c/d असेल हा अंशांची बेरीज करून येणार दुसरे गुणोत्तर आणि छेदांची बेरीज करून येणार म्हणजे a/c/b + d अंशांची छेदांची बेरीज करून येणार तिसरे गुणोत्तर पहिल्या दोघांच्या बरोबर असतो। याचा आधार आपण घ्यायचा पहा या ठिकाणी आता x ला 3 ने गुणले होय ना, x ला 3 ने गुणले तर 7 चा क्षण बनायचा 21 ने बनायचा अधिक आहे, y ला कशा ने गुणले 5 ने 3 ला पण बनायचा 5 * 3 = 15 21 + 15 बेरीज करून इथे रिकाम जागा भरायची 5 + 1 = 6 2 + 1 = 3 = 36 बरोबर समजलं। इथं 7x + 9y x ला किती म्हणले 7 ना 7 आपण खाली गुणायचं 7 * 7 = 49 वजा आहे हा 9 ला व 9y आहे म्हणजे y ला 9 म्हणले म्हणजे y ला 9 म्हणलं तर 3 ला ही 9 ना 9 * 3 = 27 49 - 27 ची वजाबाकी किती तर मांडायची 9 मधून 7 गेले 2 उरले आणि 4 मधून 2 गेले 2 उरले 22 लक्षात आलं। दुसरे उदाहरण आहे a/3 = b/4 = c/7 a + b + 3c पहा इथं a तसाच ठेवलाय 3 ला ही तसाच ठेवायचं ओके वजा b ला क्षण म्हटले बळानो 2 ने उरले 4 ला पण 2 ने बनायचे 4 2 8 अधिक 3 c c ला क्षण म्हटले 3 ने 7 ला 7 * 3 = 21 अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने गुणलं a/b = 1k/bk त्याच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणलं तर गुणोत्तराची किंमत बदलत नाही k ला के गेला a छेद b राहिला अशा अर्थाने ते आपण सोडवतोय हा 21 आणि 3 24 24 मधून 8 गेले हा 16 इथं 16 कसे करा (+8 + 3) मोठ्यात मार्क मोठे चिन्ह (+5) (+1) = 21 - 5 = 16 लक्षात आलं 16 ही रिकामी जागा। पुढे 6 + 8 = 14 पहा इथं 6 म्हणजे 3 ला कशाने म्हटले बळानो 6 येण्यासाठी 3 ला 2 म्हणजे 1 ला ही 2 म्हणजे 2 = 1 4 ला कशाने म्हटले 8 येण्यासाठी 2 b ला पण 2 b आणि अधिक 14 7 ला कशाने म्हटले 14 येण्यासाठी 2 c ला पण अधिक 2 c लक्षात आलं। अशा पद्धतीने या रिकाम्या जागा भरायच्या आहे लक्षात आलं। यामध्ये प्रश्न दुसरा आहे 5m + n = 3m + 4 तर पुढील राशींच्या तुंकी काढा m^2 + n^2 / m^2 - n^2 ची किंमत काढायची आहे। आपल्याला काय दिलेलं आहे 5m + n = 3m + 4m काय करायचं पाहिजे सांगा हे दिलेलं आहे या बाजूवरून सोन्याची किंमत काढायची आहे बाळांनो छान m/n या गुणोत्तराची किंमत काढली की वर्ग करता येईल वर्ग केले की कसे ते ओके योग योग क्रिया करू हा नंतर का भाग ठीक आहे मग काय करूया m एका बाजूला घेऊया डावीकड 5m पलीकडला 3m उजवीकडला मागा आला -3m बरोबर पलीकडे 4m आहे हा -m पलीकडे जाऊन -m 5m मधून हा 3m गेले 2m बरोबर 4m अधिक 1m 5m छान कशी किंमत काढायची होती m/n या गुणोत्तराची किंमत काढायची बाळांनो हा m तिथंच पलीकडे
पलीकडला हा 5 ते 10 मग आणि पलीकडला हा m ला 2 गुणिले पलीकड भागिले म्हणजे m भागिले n 5 ला n गुणिले हा गुणिले n डावीकडला m ला भागिले म्हणजे हे अक्षर आणि अंक आहे पलीकड 5 आणि m ला 2 गुणिले अक्षर पलीकड जाऊन भागिले झाला m भागिले n बरोबर 5/2 ओके वर्ग दिसतोय m वर्ग म्हणून n वर्ग 5 चा वर्ग 35 आणि 2 चा वर्ग 4 m चा वर्ग केला 5 चा वर्ग n चा वर्ग केला 2 चा वर्ग 25/4 ओके योग योगक्रिया करू इथे दिसते ना अंशात छेद लावायचा अंशातून छेद वजा करायचा योग वियोग क्रिया करू m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग हां अंशात छेद लावायचा अंशातून छेद वजा करायचा पलीकडे पण 25 या अंशात अधिक 4 मिळवलं आणि 25 या अंशातून 4 वजा केले 25 आणि 4 29 आणि 25 मधून 4 दिले 21 म्हणजे m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग या गुणोत्तराची किंमत 29 छेद 21 समजलं पलीकडे तेच आहे m छेद n ची किंमत ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे लक्षात ठेवायचं येथे m छेद n बरोबर 5/2 लक्षात आलं हेच एकाच ह्याच्यावर 3m वजा n बरोबर 3m अधिक 4 n ची दिलेली राशीची किंमत आहे यावरच आधारित m भागिले n किंमत काढून दोन्ही ठिकाणी m भागिले n चा वापर करायचा ठीक आहे m ला किती मूल्य बळानो 3 न आणि n ला 4 न तसंच करायचं आपण 3m छेद 4m बरोबर 5 ला पण 3 न आणि n ला पण 4 न पाहिलं बघा इथं काय केलंय m ला 3 न गुणलं n ला 4 न गुणलं 4 म्हणजे 5 गुणले 3 n गुणले 4 काय झालं 3m छेद 4m बरोबर 5 3 15 छेद या ठिकाणी 5 छेद 2 आहे बघा या 2 ला 4 ने बेचो का 3m छेद 4m बरोबर 5 गुणिले 3 आणि या 4 ला इथं 2 आहे ना 2 गुणिले 4 लक्षात आलं n ला 4 म्हणजे 2 ला 4 ओके योग्य उत्तर करायचं आता काय का अंशात छेद लावायचं अंशातून छेद वजा करायचा योग वियोग क्रिया करू अंशात छेद मिळवायचा आणि अंशातून छेद वजा करायचा मला इथं काय करणार 15 अधिक 8 या अंशाचा छेद वजा आणि या अंशातून छेद वजा केला 15 आणि 8 18 सॉरी 4 33 8 आणि 5 13 1 2 3 आणि 15 मधून 8 गेले 7 गेले म्हणून 3m अधिक 4m छेद 3m वजा 4m बरोबर 33/7 किंमत काढताना या ठिकाणी m भागिले n ची किंमत अचूक काढा आणि त्याचा वापर गुणोत्तर जे काढायचे निघले त्यात जो काय बदल केलाय 3m अधिक 4m इथं वर्ग आहे त्याचा वापर करून व्यवस्थित ते उत्तर अचूक काढा समजावून घेऊन समजलं हे ठीक आहे ओके धन्यवाद सराव करा काही अडचण येणार नाही